चंद्रपुर जिले में सोने की खदान की पुष्टि स्वयं राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा किए जाने पर जिले में हलचल सी मच गई है। क्या इन सोने की खदानों के कारण काला सोना कहा जाने वाला चंद्रपुर जिला अब खरे सोने में बदल जाएगा या फिर इस सोने की लंका को लूटने कोई और ही आएगा, यह जानते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में दो दिन से काफी हलचल दिखाई दे रही है। वजह है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का वह बयान जिसमें उन्होंने कहा था कि महाराष्ट्र के चंद्रपुर एवं सिंधुदुर्ग जिले में सोने की खदानें हैं। चंद्रपुर जिले के सिंधेवाई तहसील में मिंझरी और चिमूर तहसील के बामनी में सर्वेक्षण के दौरान सोना होने की पुष्टि हुई थी। 2013 से 2015 के बीच जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया की ओर से इस परिसर में कॉपर धातु के लिए सर्वेक्षण कराया गया था जिसमें उन्हें सोना धातु के कुछ अंश भी मिले। इस परिसर में 10 कुएं खोद कर सर्वेक्षण किया गया था और इसकी रिपोर्ट केंद्र सरकार को सौंप दी गई थी, किंतु सोना कितनी मात्रा में है यह अभी कहा नहीं जा सकता। जब इस संबंध में यहाँ के ग्रामीणों से पूछे जाने पर उन्होंने बताया, सर मैं मुरलीधर काशीनाथ मड़ावी मिनघरी या गावातील एक रहिवासी आहे, शेतकरी आहे। या ठिकाणी 2017 पासून ते 4 ते 5 वर्षापर्यंत एक शासनाकडून काहीतरी भूगर्भामधून काढण्यासाठी आमच्या गावच्या ज्या टेकड्या आहे 1-2 किलोमीटरच्या लाईनमध्ये अशा 200-200 फुटावरती एक एक टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या भूगर्भामध्ये काहीतरी सोनं किंवा तांबा अशा पद्धतीचा एक संशोधन या ठिकाणी करण्यात आला। त्याच्या वृत्तपत्रामध्ये आपण बातम्या पण ऐकल्या आणि त्या बातमीनुसार या ठिकाणी 2017 पासून ज्या मशीन आणल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून गर्भामधून काहीतरी काढलं जात होतं त्याबद्दल मिनघरीवासियामध्ये एक कुतूहलाचा विषय बनलेला होता की जेणेकरून आपण 1-2 तोडे सोना पाहिला स्वतःचं। इथं तर खाण आहे आणि खाण अशी खाण असल्याची बातमी जेव्हा मिनघरीला मिळाली तेव्हा गावामध्ये एकच कुतूहलाचा विषय बनला की भविष्यामध्ये जर या खाणेचं उत्खनन झालं आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू होतील आणि गावकऱ्यांना रोजगार मिळेल, त्यामुळे गाव खूपच आणि लवकरात लवकर संशोधन होऊन या ठिकाणी कंपनी जर उभारली तर गावकऱ्यांमध्ये रोजगाराची एक चिंता मिटून जाणार, त्यामुळे गावामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आणि कुतूहलाचा विषय सोन्याची खाण आहे ते त्याच्याविषयी कुतूहलाचा विषयच बनलेला आहे। 2017 या मिनघरी परिसरात आणि नाचणबट्टी परिसर, उंबरवाई परिसर या नवरगावच्या परिसरात काही टेकडी भागात भूगर्भ वैज्ञानिकांनी संशोधन केलं होतं, कारण या परिसरात तांब्याचा अंश असण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे शासनातर्फे येथे भूगर्भ वैज्ञानिकांनी इथला ज्या भागातला सॅम्पल नेलं होतं त्या सॅम्पल नेऊन त्यांनी संशोधन केलं। त्यावेळेस 2017 करण्यात आलं, त्यांनी 1-1.5 वर्ष इथं कॅम्प लावून त्यांनी इथल्या भूगर्भातील काही अवशेष नेलेले होते। हालांकि इस परिसर में सोना होने की खबर को लेकर यहाँ की जनता में उत्साह देखा जा रहा है और रोजगार मिलने की आज भी ग्रामीणों में पनपने लगी है। सोने की बात कितनी सच है यह जानने के लिए हमने जिला खनन अधिकारी से बात की तो उन्होंने बताया, भारतीय भू सर्वेक्षण विभाग मध्य केंद्र नागपुर द्वारे 2013 ते 2015 दरमियान या ठिकाणी तांबे या खनिजाकरिता पूर्वेक्षण झालेले होते आणि त्या पूर्वेक्षणामध्ये सोन्याचे काही अंश असल्याची बाब सदर भूवैज्ञानिकांना आढळून आली आणि त्यासंबंधीचे अहवाल त्यांनी केंद्र शासनाला भारतीय भू सर्वेक्षण विभागांनी सादर केलेले आहे। सोन्याचं खाणी म्हणण्याऐवजी ज्या काही तांब्याच्या पूर्वेक्षणामध्ये आढळलेले सोन्याचे अंश आहेत त्या अंशाच्या संदर्भात अशी वैज्ञानिक अहवाल सादर करण्यात आलेले आहेत। या बाबतीत अधिक संशोधन करून किंवा भारतीय भूविज्ञानिक भू सर्वेक्षण विभागाद्वारे अधिकची माहिती प्राप्त करता येईल। अब जब राज्य के मुख्यमंत्री द्वारा ही सोने की खदान की पुष्टि की गई तो स्थानिक जनता में आस तो जगी।